पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी जवळ आला की रस्त्यावर प्लास्टिकचे राष्ट्रध्वज किंवा तिरंग्याचे बॅच विकायला येतात अनेक फेरीवाले प्लास्टिकचे झेंडे विकत असतात मात्र नंतर हेच झेंडे अक्षरशः कचऱ्यात टाकले जातात किंवा पायदळीत उडवले जातात वास्तविक अशा प्रकारे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करण्यास मनाई आहे तरी सुद्धा काही दुकानातून प्लास्टिक राष्ट्रध्वज आणि तिरंगा मास्कची विक्री सुरू आहे अशी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी गांधीनगर पोलिसांकडे आवेदन दिला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्लास्टिकचे ध्वज किंवा तिरंग्याचे बॅच आणि मास्क बाजारात विक्रीसाठी आले करवी तालुक्यातील गांधीनगर बाजारपेठेत ऑनलाईन पद्धतीनं तिरंग्याच्या रंगातील मास्कची विक्री, रंगा मास्क विक्री होतीये तर प्लास्टिकच्या झेंड्यामुळे आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान करतो शासनाची बंदी असतानाही सर्रासपणे प्लास्टिकचे ध्वज तिरंगा मास्क यांची गांधीनगरमध्ये विक्री होतीये त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचं निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं गांधीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आलं यावेळी शिवसेनेचे गांधीनगर प्रमुख दिलीप सावंत शिवसेना तालुका प्रमुख राजू यादव शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शरद माळी हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी बाबासाहेब भोपळे उपस्थित होते